मी रुपाली. सकाळच्या 3 वाजलेत आणि मी आहे आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. मी जाते आहे इजिप्त, मी म्हणजे मी आणि माझा नवरा. सो आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. ही फ्लाईट आहे मुंबई टू कायरो, जी आम्ही बुक केली आहे मेकमाय ट्रिपकडून, आणि आहे जी कुवेत एअरवेजची. हिची आम्हाला राऊंड ट्रिप कॉस्ट पडली आहे 54,804 दोघांसाठीची आहे. स्काय स्कॅनर आणि गुगल फ्लाईट्सवरून अजून स्वस्तात फ्लाईट्स मिळू शकतात, पण जे मी नाही ट्राय केलं तुम्ही ट्राय करू शकता, जे तुम्हाला स्वस्तात फ्लाईट मिळू शकतो. आणि इजिप्त विजाविषयी, इजिप्त विजाची सिंगल एंट्री फी आहे 1,900 रुपीज, आणि प्रोसिजर खूप सोपी आहे. तुम्ही स्वतः जाऊन सगळे डॉक्युमेंट सबमिट करा आणि 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला इजिप्त विजा मिळून जाईल. मी म्हणेन की तुम्ही स्वतः करा जर का तुमच्याकडे वेळ असेल तर, कारण की तुमचे खूप सारे पैसे त्याच्यामुळे वाचू शकतात. मी आता आहे कुवेत एअरपोर्टला. आमची कायरोची कनेक्टिंग फ्लाईट होती कुवेत एअरपोर्टवरून. कुवेतला खूप वर्षांनी खूप सारा पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे आमची कुवेतची जी फ्लाईट होती ती सिल्वर क्लास होती, खूपच एक 1.5 तास लेट झालेली. आणि त्याच्यामुळे आता आम्ही कुवेतला पण लेट आलो, आणि शिवाय आम्ही उतरलो टर्मिनल डीपूला, पण आमचा लेट होता टर्मिनल डीपूला. सो पुन्हा मग सिक्युरिटी चेकिंग करून आम्हाला इथे यायला बराच वेळ गेला, पण आम्ही इन टाईम पोहोचलो आहोत कारण आमचा लेओव्हर पिरियड होता 3 तासाचा, पण आम्हाला वेळ मिळाला तेवढा. फायनली आम्ही आता कायरोला पोहोचलो आहोत, आणि इमिग्रेशन करून आणि बाहेर पडायला आम्हाला जवळपास 1 तास गेला आहे. आम्ही एअरपोर्टवरच कार्ड घेतलं, जे इकडचं लोकल कार्ड आहे 133.5 म्हणजे 133.5 इजिप्शियन पाऊंडला आम्हाला कार्ड मिळालं आहे. त्याच्यात 4 GB डेटा आहे आणि 400 मिनिट्सचा टॉक टाईम आम्हाला मिळाला आहे. आणि ऑल ओव्हर इजिप्त आपण कुठेही कॉल करू शकतो, त्याला काही रोमिंग नाही आहे. आणि 30 दिवसांसाठी आहे त्याच्यामुळे ते आपल्याला चांगलं परवडत आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की इजिप्तमध्ये आपले INR मुळीच चालत नाही आहे. म्हणजे एअरपोर्टवर जेव्हा आम्ही करन्सी एक्सचेंज करायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते INR एक्सेप्टच करत नाही आहे. तर एकतर आपल्याला काय करावं लागणार की आधीच US डॉलर घेऊन यावे लागणार, किंवा मग इथून ATM मधून आपण आपले इंटरनॅशनल ATM कार्ड असेल तर मग त्यांचे इजिप्शियन पाऊंड काढू शकतो. शिवाय आता दुसरा एक प्रश्न राहिला की आता कायरो एअरपोर्ट पासून ते दुसरीकडे कुठेही मेन सिटीमध्ये जायला पब्लिक ट्रान्सपोर्ट असतं जसं नाही आहे, तर आपल्याला इथून टॅक्सी करावी लागते. तर आम्ही एअरपोर्टला आम्हाला बऱ्याच लोकांनी टॅक्सीसाठी विचारलं, कोणी सांगितलं 300 पाऊंड किंवा 250 इजिप्शियन पाऊंड असं सांगितलं आम्हाला, पण आम्ही बाहेर येऊन उबर बुक करायला ट्राय केली. तर उबरच अराउंड 150-200 इजिप्शियन पाऊंड दाखवत होते, पण मग नंतर आम्ही आपण अरायव्हलला बाहेर आल्यानंतर राईट साईडला एक पार्किंग आहे एरिया, तर पार्किंग एरियामध्ये गेल्यावर आम्हाला एक ड्रायव्हर भेटला आणि जो आम्हाला 150 पाऊंडमध्ये गिझाला घेऊन जायला तयार झाला आहे. तर आता आम्ही जात आहोत गिझाला. व्हेजिटेरियन मील हे फलाफल जे डाळीपासून बनतं, ही आहे रोटी आणि ही भाजी आहे, मला माहिती नाही कसली आहे, ही पण एक भाजी आहे, ही बीन्सची भाजी आहे, ह्याच्यामध्ये मला चणे दिसत आहेत. आणि या चारही भाज्या, ह्या 2 भाज्या आणि हे फलाफल आणि या रोटीचे मिळून 20 पाऊंड झालेले आहे. ही आहे आमची कायरो गिझामधली रूम जी आम्ही एका रात्रीसाठी घेतलेली आहे. ॲक्च्युली हे आहे ना हॉस्टेल आहे, सो ह्याचं टॉयलेट फक्त बाहेर आहे. बाकी ह्याची इंडियन रुपीजमध्ये किंमत होती एका रात्रीसाठी 504 रुपये. आणि ह्याच्यामध्ये पहिली चांगली गोष्ट अशी होती की ब्रेकफास्टही इन्क्लुडिंग होता. प्लीज या सगळ्या पसाऱ्याकडे बघू नका.